महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उमरखेड तालुक्यातील मारलेगाव येथे नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे आणि त्यावेळी त्यांचा नियोजित वेळ होता तो दुपारी 2 वाजता, परंतु ते आले 7:30 वाजता आणि त्यांनी अंधारात काय पाहिलं देव जाणे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. यावेळी आमदार नामदेव ससाणे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनेश भाऊ जाधव, युवा जिल्हाध्यक्ष शिवानंद राठोड, महागाव तालुका युवाध्यक्ष प्रमोद अडकिने, उमरखेड युवा तालुका अध्यक्ष विश्वास काळे, सचिन उबाळे, अविनाश कदम, संजय काळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोणताही निकष न लावता सरासरी हेक्टरी 1 लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज नवनिर्वाचित कृषी मंत्री यांचा नियोजित दौरा होता उमरखेड तालुक्यातील मारले गावामध्ये. दुपारी 2 वाजेपासून शेतकरी त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. आता सायंकाळचे 6:15 वाजत आहे. ज्या शेतामध्ये आपण उभे आहोत ते 6 एकरचं क्षेत्रामध्ये एक काडीसुद्धा उरलेली नाही असं कधी न भरून निघणारं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. 6 एकर शेती पूर्ण पाण्याखाली आहे. 4 दिवस पाणी सतत असं रात्रंदिवस होतं. 48 तास. नाव सांगा. ज्ञानेश्वर रंगराव संदीप. पूर्ण शेतामध्ये 6 फूट पाणी होतं. गजानन सुरवसे, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ.